नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH 48 आवाज महाराष्ट्राचा। आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे, कारण या वेळेला महाबलीपुरम मध्ये म्हणजेच महामल्लपुरम मध्ये दोन मल्ल किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील दोन दिग्गज नेते, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे अनौपचारिकरित्या एकमेकांना भेटत आहेत। 27-28 एप्रिल 2018 रोजी चीन मधल्या ऐतिहासिक शहर वुहान इथे झालेल्या भेटीनंतर त्यांच्यातली ही दुसरी भेट। या भेटीसाठी मुद्दामून महाबलीपुरमची निवड करण्यात आली, कारण त्याच्या 3र्या शतकात ते 9व्या शतकात पल्लव साम्राज्याचं हे एक महत्वाचं केंद्र होतं। कांचीपुरम राजधानी असलेल्या पल्लव साम्राज्याचं एक महत्वाचं केंद्र होतं आणि चीनचा एक पर्यटक ज्याने नंतर इतिहास लिहिला युआन श्वांग हा आपल्या भारत भेटी दरम्यान महाबलीपुरमला आला होता, त्यामुळे युनेस्कोचे हेरिटेज साइट असलेल्या या जागेची भारताने निवड केलेली आहे। या दोन नेत्यांच्यातली ही दुसरी अनौपचारिक भेट आहे। तसं या दोन नेत्यांना एकमेकांच्या भेटीचं काही फारसं अप्रूप नाही, कारण वर्षभरात किमान 5 ते 6 वेळेला जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ते एकमेकांना भेटत असतात, पण तरी अनौपचारिक चर्चेला एक विशेष महत्व आहे, कारण या चर्चेमध्ये त्या दोघांच्या शिवाय इतर कोणी सहभागी नसतं, त्यामुळे अनेक विषय की जे औपचारिक चर्चांमध्ये घेता येऊ शकत नाहीत ते अशा चर्चेमध्ये उपस्थित केले जाऊ शकतात। औपचारिक चर्चेमध्ये अनेकदा वेगवेगळे परराष्ट्र सचिव, परराष्ट्र मंत्री, दोन देशांचे राजदूत या सगळ्या प्रोटोकॉल मधनं या सगळ्या चर्चेतल्या एका तपशिलामध्ये अनेकदा महत्वाचे विषय राहून जातात। अनेकदा दोन नेत्यांना काहीतरी महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना या सगळ्या चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो, त्या दृष्टीने ही भेट महत्वाची आहे। 2018 सालच्या भेटीला कुठेतरी चीनचा बेल्ट रोड प्रकल्प आणि त्याचं भारताच्या शेजारी देशांमध्ये त्यांनी चीनचा घुसखोरी अर्थात त्याच्यात पायाभूत सुविधा प्रकल्पांमधली घुसखोरी असं आपण त्याला म्हणू शकतो, आणि दुसरा मुद्दा म्हणजे डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात उभा राहिलेला संघर्ष। तिथे युद्ध जरी टळलं असलं तरी कुठेतरी जवळजवळ 72 दिवस ही परिस्थिती युद्धजन्य होती। या परिस्थितीत दोन नेत्यांच्या एकांतातील भेटीमधनं बरेच प्रश्न सोडवले गेले, तो जो एक टेन्शन होती ती निवळली, त्यामुळे या चर्चेकडे सर्वांचं लक्ष होतं। अर्थात या चर्चेच्या पूर्वीही कुठेतरी दबाव तंत्राचा भाग म्हणून चीननी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चीनमध्ये बोलावलं होतं। इम्रान खान यांनी अर्थातच तिथे काश्मीरच्या मुद्द्यावर आवाज उठवायचा प्रयत्न केला, हाँगकाँगच्या आंदोलनाबाबत सगळं जग जागरूक आहे पण काश्मीरबाबत कोणी बोलत नाहीये अशा प्रकारची भूमिका घेतली। चीनचे पाकिस्तानातील राजदूत आणि काही वरिष्ठ चीनी नेत्यांनीही काश्मीर प्रश्नाबद्दल आपली सहानुभूती दर्शवली आणि कुठेतरी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, अर्थात भारताने त्याला त्याच प्रकारे उत्तर दिलं। नुकत्याच अस्तित्वात आलेल्या IBG म्हणजे इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स म्हणजे तिन्ही सेना दलांच्या एकत्र कवायतींचं आयोजन भारताने अरुणाचल प्रदेशमध्ये केलं होतं, ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अवघ्या 100 किलोमीटरवर। आपल्याला माहितीच आहे की अरुणाचल प्रदेशवर चीनचा दावा आहे, त्यामुळे कुठेतरी या दोन प्रसंगांमुळे दोन्ही देश एकमेकांवर दबाव टाकायचा प्रयत्न करत होते। ही भेट अनेक महिन्यांपासून याच्याबद्दल चर्चा सुरू असली तरी त्याच्याबाबत अधिकृतरित्या घोषणा व्हायला वेळ लागला होता। शेवटी शी जिनपिंग भारतात आले आणि आता नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग महाबलीपुरम येथे किंवा महामल्लपुरम मध्ये एकत्र आहे। या चर्चेत काय होऊ शकतं हा अजेंडा अर्थात त्या दोन नेत्यांनाच माहिती आहे, पण मला असं वाटतं की या बैठकी दरम्यान भारताकडून किंवा नरेंद्र मोदींकडून शी जिनपिंग यांना काश्मीर प्रश्नावर खास करून कलम 370 तरतुदी हटवण्याबाबत एक ब्रीफिंग दिला जाऊ शकतं। याशिवाय दहशतवादाचा मुद्दा भारतासाठी महत्वाचा आहे, त्याच्यावर चर्चा होऊ शकते। मुक्त व्यापार किंवा चीन अमेरिका व्यापार युद्ध आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम, तसंच एकूणच प्रादेशिक मुक्त व्यापार करार संरचनेबद्दल याच्याबद्दल चर्चा होऊ शकते। आता FATFने पाकिस्तानला करड्या यादीत टाकलेलं आहे आणि त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत, अर्थात चीनकडे या गटाचं अध्यक्षपद सध्या असल्यामुळे त्याच्यात चीन काही खोडा घालू शकतो का ही भीती आहे, पण कुठेतरी भारत याबाबत आपली बाजू नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शी जिनपिंग यांना सांगतील आणि त्याच्यावर चर्चा होईल असं वाटतं। भारत आणि चीन यांच्यामध्ये गेली अनेक वर्ष, जवळजवळ 3 दशकांचा कालावधी लोटला राजीव गांधींच्या भेटीनंतर
कुठेतरी संबंध पूर्ववत व्हायला सुरुवात झाली. 1962 युद्धानंतर भारत आणि चीन यांच्यातले संबंध कुठेतरी एका त्याच्यात एक प्रकारचा रुक्षपणा, एक प्रकारचा कटुता आली होती, ती तरी दूर झाली असली तरी अजूनही अनेक प्रश्न आहेत की या दोन देशांना सोडवायचे आहेत. भारत आणि चीन यांच्यामधली व्यापारी तूट खूप मोठी आहे. चीन भारतात गुंतवणूक करायला तयार आहे, पण कुठेतरी चीनच्या गुंतवणुकीबद्दल एक खात्री देता येत नाही, कारण चीनचं एकूणच संवेदनशील क्षेत्रांमध्ये चीनची गुप्तहेरगिरी असते किंवा त्या क्षेत्रात त्यातली माहिती काढण्याचा प्रकार आहे, त्याच्यामुळे तो एक विषय आहे. अनेक ठिकाणी चीन गुंतवणूक करतं, पण त्याच्याबरोबर चीनी कामगारही पाठवतो आणि सगळे सब उंगलिया घी मे असं म्हणतात तशा प्रकारचा चीनचा फायदा होतो आणि दुसऱ्या देशाचं नुकसान होतं. भारताच्या शेजारी देशांमध्ये चीन पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून कुठेतरी त्यांना कर्जबाजारी करत आहे आणि त्यांच्यात महत्वाच्या जागा, भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या जागा चीन स्वतःच्या ताब्यात घेत आहे. ती भारतासाठी एक मोठी काळजीची गोष्ट आहे. दुसरीकडे कदाचित चीनला काळजी असू शकते की भारत आणि अमेरिका यांच्यातले जे संबंध सुधारत आहेत त्याद्वारे कुठेतरी अमेरिका भारताचा चीन विरुद्ध वापर करून तर नाही घेणार ना. अर्थात असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर दोन्ही नेत्यांना बोलायचंय आणि त्याच्यातनं चर्चेतनं मार्ग निघण्याच्या दृष्टीने काही ज्याला ब्रेक थ्रू म्हणता येईल असं जर निघालं तर ते दोन्ही देशांसाठी चांगलं असेल. भारत सध्या एकूणच जग आर्थिक संकटातून जात आहे. भारतातही आर्थिक प्रश्नांचं कुठेतरी गांभीर्य सरकारला लक्षात आलेलं आहे आणि कुठेतरी परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर भारतात आणण्याचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने जर भारत आणि चीन यांच्यातल्या संवेदनशील विषयांवर जर मतैक्य झालं तर चीनची गुंतवणूक भारतात येऊ शकते. ती भारताच्या टर्म्सवर आली पाहिजे, ते भारताचं राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून आली पाहिजे. अर्थात मोदी सरकार याच्याबाबत जागरूक आहेच आहे. राष्ट्रहिताला सर्वप्रथम त्यांनी ठेवून परराष्ट्र धोरण अंगीकारलं आहे. या दोन नेत्यांच्या अनौपचारिक भेटीत काय होईल याच्याबद्दल कदाचित तपशील नंतर जाहीर केले जातील, कदाचित ते पूर्ण तपशील जाहीर केले जाणारही नाहीत, पण याच्यामुळे दोन देशात आलेली कटुता थोडीशी निवळण्यात मदत होईल. ती मागच्या अनौपचारिक चर्चेत झाली होती. आता त्याच्या पुढे जाऊन जिथे द्विपक्षीय सहकार्याच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर प्रगती साध्य होईल अशी अपेक्षा आहे.